नमस्कार, मी नूतन। तुम्हा सर्वांचं इट्स फॅमिली टाईममध्ये मनापासून स्वागत। आज आपण मैद्याची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत। रक्षाबंधनाचा सण येतोय, मग या सणाला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा ही बर्फी बनवून पहा। बनवायला तर सोपी आहेच, त्याचबरोबर ही बर्फी तोंडात टाकल्याबरोबर लगेच विरघळते। चला तर मग ही बर्फी कशी करायची ते पाहूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे सगळ्यात आधी तर कमी गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचं आहे। आता त्यात 3 मोठे चमचे तूप टाकायचं आहे। जर वाटीने मोजणार असाल तर पाव वाटी तूप टाकलं तरी चालेल। आता हे तूप मेल्ट करून घ्यायचं आहे। आता तूप छान मेल्ट झालेलं आहे। आता यानंतर यात मी पाऊन वाटी मैदा टाकणार आहे। तुम्ही घरातली कोणती एक वाटी सेट करून घ्या आणि त्याच्याने सगळं प्रमाण घेतलं तरी चालेल। आता कमी गॅसवरच हा मैदा तुपात छान परतवून घ्यायचा आहे। गॅस वाढवायचा नाही आहे, कमी गॅसवरच आपण हा मैदा पूर्णपणे भाजून घेणार आहे। आणि भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे की मैद्याचा कलर बदलायला नको आहे आपल्याला। 5 ते 6 मिनटं फक्त हा मैदा भाजून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनटांनी मैद्याला छान तूप सुटतं, म्हणजे आपण समजून जायचं की मैदा भाजून झालेला आहे आणि त्याचा भाजलेला वासही येतो। आता सगळ्या बाजूने कंटिन्यू हलवून हा मैदा छान भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता हळूहळू मैद्याला छान तूप सुटलेलं आहे। आता हा भाजलेला मैदा एका वाटीत काढून घ्यायचा आहे। आता यानंतर मी परत कमी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे। आता त्यात 1 कप साखर टाकायची आहे आणि 1/2 कप पाणी टाकायचं आहे। आता हा पाक कमी गॅसवरच पूर्णपणे उकळून घेणार आहोत, पाक तयार करणार आहोत। हा पाक आपल्याला एक तरी पाक करायचा आहे, अधेमध्ये फुल गॅस करायचा नाही आहे। कमी गॅसवरच हा पाक पूर्णपणे तयार करायचा आहे। आता पाक तयार होतोय तोपर्यंत आपण बर्फी ज्यात सेट करायला ठेवणार आहे ते भांडं आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत। आता सगळ्या बाजूने त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता हे भांडं साईडला ठेवून द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हळूहळू साखर छान मेल्ट होताना दिसते। आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट होऊन छान एक तरी पाक तयार झालेला आहे। आता यात आपण जो भाजून ठेवलेला मैदा होता तो टाकायचा आहे। यानंतर यात मी दुधाची पावडर, त्यालाच आपण मिल्क पावडर म्हणतो, ते टाकायचं आहे। ही मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे मी कलरफुल टूटी फ्रुटी घेतलेली आहे, म्हणजे दिसायला आपली बर्फी खूप छान दिसते आणि मध्येच जर चेरीचा तुकडा आला तर खूप छान लागते बर्फी। आता ही यानंतरची प्रोसेस थोडी पटकन करायची आहे। आपल्याला ही मिल्क पावडर पूर्णपणे छान यात मिक्स करून घ्यायची आहे। यात गुठळ्या राहायला नको आहे, म्हणून आपण कंटिन्यू हलवून छान सगळे एकजीव करून घ्यायचं आहे पाकात। आता जिथे जिथे गुठळ्या दिसतंय ते चमच्याने छान दाबून मिक्स करून घ्यायचं आहे पाकात। आता हळूहळू यातलं जे थोडं पाण्याचं प्रमाण असेल ते आटतं आणि हे जे मिश्रण आहे आपलं हे पॅनचं छान कडा सोडतं। आता सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता फक्त 2 ते 3 मिनटं हे मिश्रण असंच कमी गॅसवर छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान पॅनचा कडा सोडतंय। आता आपण जे ग्रीस करून ठेवलेलं भांडं होतं त्यात हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। आता यानंतर हे आपण या चमच्यानेच छान सगळीकडे पसरवून घेणार आहोत।
आता सगळीकडून छान पसरवून झालं की स्पॅच्युलानेच आपण जेवढं त्याला छान दाबून पसरट करून घ्यायचं आहे. आता बर्फी छान पसरट करून झालेली आहे. आता यानंतर सुरीने त्याला आपण कट देणार आहोत, जेणेकरून जेव्हा ही बर्फी सेट होईल तेव्हा तिचे छान तुकडे काढता येतील आपल्याला. आता अशा प्रकारे सुरीने कट द्यायचे आहेत. आता एका साईडने कट देऊन झालेले आहेत, दुसऱ्या साईडने कट देऊन घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या साईडने कट देऊन झालेले आहे. आता ही बर्फी 2 तास सेट करायला ठेवायची आहे. 2 तास झालेले आहेत, बर्फी छान सेट झालेली आहे. आता ही बर्फी सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे, अलगद काढायचे आहे, जेणेकरून आपले बर्फीचे तुकडे न तुटता छान निघतात. आता ही बर्फी एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे. आता अशाच प्रकारे मी सगळे एक एक तुकडे काढून घेणार आहे. आता टूटी फ्रुटी टाकल्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात ही बर्फी. चला तर मग ही बर्फी आता खाण्यासाठी तयार आहे. भेटू मग पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.